काय म्हणणार अरे? हा, आजकाल तब्येत म्हणावी तितकी बरी नसते ना तुझी? का बाबा, मला काय झालंय? चांगलं दडदगड आहे की मी? हो का? म्हणजे गड गड नाही नाही, मला आपलं उगीच असं वाटलं की तुझी तब्येत आजकाल फारशी बरी नसते. काय पहिल्यापेक्षा तुझ्या एनर्जी लेवल्स खूप डाऊन झाल्या आहेत असं. काय म्हणताय तुम्ही? नाही म्हटलं तुझ्या एनर्जी लेवल्स फार डाऊन झाल्या आहेत आजकाल. हा, खरं हो तुमचं म्हणणं. हो तुम्हाला काय सांगू, हल्ली कामाचा व्याप असा वाढलाय ना, तुम्हाला सांगतो जयदीपराव. अहो काम वाढलंय, खाणं पिणं नीट होत नाही, रात्रीची झोप मिळत नाही, सकाळी उठून धावणं होत नाही, त्याच्यामुळे जरा पोट वाढायला लागलं बघा. पण असं तुम्ही आडवळणार कशाला विचारताय, असं खुल्लं विचारा की? विचारा विचारा, खुल्लं विचारा. खुल्लं विचारू? हा बा, काय ना अरे, आपली जेव्हा प्रथम भेट झाली त्यानंतर तू मला दररोज न चुकता अगदी नियमितपणे अधिकाऱ्यांच्या घरातल्या बातम्या आणून देत होतस. नाही म्हणजे मयुरेशच्या घरी आज ब्रेकफास्टला काय आहे पासून मयुरेशच्या बेडरूममधल्या बेडवर कुठल्या रंगाचं बेड कव्हर घातलं इथपर्यंत. काय आजकाल खंड पडायला लागलाय का बातम्यांमध्ये? हां नाही, इनफॅक्ट मयुरेशच्या बर्थडे पार्टीच्या प्रकरणानंतर तर त्यांच्या घरी मला वाटतं दररोज एक नवीन बातमी शिजत असेल. मग काय आहे तुमचं, जयदीपराव पण हल्ली पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही बघा. हल्ली त्यांच्या घरी जाणं तितकंसं काही सेफ राहिलेलं नाही हो. म्हणजे? अहो ती चिमुरडी आहे नाही का त्यांच्या घरातली, आजकाल लई डेंजरस बनत चालली आहे. ती कमी होती की काय, म्हणून तिची बहीण सुद्धा तिच्या बरोबर. आणि आता तर तिच्या घरातल्या मोठ्यानं सुद्धा माझा संशय लागलाय. नररी, मी हे गोष्ट तुला अनेक वेळा सांगितली आहे, आता चेहऱ्यावरचा मुखवटा काढून फेकून द्यायची वेळ आली. नरहरीचा खरा रंग कळू दे आता अधिकारी कुटुंबियांना. तू काही काळजी करू नकोस, काहीही फरक पडणार नाही. ओके? ओ मला हे सगळं पटतंय हो तुमचं. मग पण असा मुखवटा काढून फेकून दिला ना तर सगळ्यात पहिला घाला पडेल तो माझ्या नोकरीवर. हां, आणि अभयरावानं तर मयुरेश राव दोघे जण माझ्या मागे लागतील ते वेगळेच. अच्छा, म्हणजे आता तुझा जयदीप बांदल या माणसावरून विश्वास कमी होत चाललाय राईट? नाही असं कुठं म्हटलं. माझ्यासारखा भक्कम आधार असताना तुला त्या दोघांची कशाला गरज पडते रे? हे बघ, तू काहीही काळजी करू नको, कुठल्याही सिच्युएशनमधून मी तुला नीट बाहेर काढीन. कळलं? दोन वारी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं काम नीट चालू व्हायला पाहिजे. अधिकारींच्या घरातल्या बातम्या माझ्यापर्यंत नीट नियमितपणे पोचायला हव्यात. अगदी तुम्ही सांगा. कळतंय, तुमच्या जीवर उड्या मारतोय. उद्या हात सोडून नामनिराळे होऊ नका म्हणजे झालं. घाबरू नकोस, नाही वाऱ्यावर सोडणार तुला. नरहरी आणि जयदीप एकत्र? मी हा विचारच केला नव्हता. आता हळूहळू एक एक गोष्ट उलगडते माझ्या समोर. प्रत्येक गोष्टीचा लागलेला अर्थ बरोबरच असेल असं नाही, पण कुठेतरी पाणी मुरत आहे नक्की. हो, मुलींच्या सांगण्याप्रमाणे नरहरीने माझा ड्रॉवर उघडला होता आणि त्यानंतरच माझी फाईल हरवली होती आणि त्यानंतरच ती फाईल जयदीपकडे सापडली होती. मला याचा अर्थ नरहरीनेच जयदीपकडे, म्हणजे कदाचित नरहरीनेच ती फाईल जयदीप. अशाच प्रकारे मी पुढे जात राहिले तर मयुरेशला आलेल्या SMS सुद्धा छडा लावता येईल मला. पण एक गोष्ट मात्र नक्की, या सगळ्याची सुरुवात मध्य आणि शेवट हा कुठेतरी नरहरी नक्कीच. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी आपल्याला ओळखलं नाही. नाही, ते साहजिक आहे, कारण प्रत्यक्षात आपली कधीही भेट झालेली नाही आहे. पण आपल्या भाषणातून, आपल्या लेखांमधून मी आपल्याला बरेचदा भेटलो आहे आणि आपल्या विचारांनी भारावलेलो सुद्धा आहे. विचारातून भेटलेला माणूस प्रत्यक्षात कसा दिसतो हे पाहण्याचा मोह आवरला नाही म्हणून मुद्दाम इथपर्यंत आलो. असं दादा, मी रावसाहेब दफ्तरदार. आधी एकदा इथे येऊन. हो हो, म्हणजे आमच्या अभयला अपघातापासून वाचवणारे दफ्तरदार. हो मीच तो. या ना. हो चिमला. हो सॉरी. या
बसा बसा. आपल्याबद्दल आमच्या अभयनी आणि त्याची पत्नी सरिता दोघांनी मला बरंच सांगितलेलं आहे. नाही, माझ्याबद्दल खास कौतुक करावं असं माझ्यात काही नाही आहे. मी एक अगदी सामान्य माणूस आहे. रावसाहेब, माझ्या मते सैनिक कधी सामान्य नसतो. अरे वा, आमच्याबद्दल बरीच माहिती मिळाली आहे का तुम्हाला? मी आपलं उगाच समजून चाललो होतो की आपण अनोळखी आहोत म्हणून. आणखीन एक, उपकार करणारा आणि उपकार घेणारा यांची ओळख ही जन्मोजन्मीची असते असं माझा समज आहे. बरं रावसाहेब, तुम्ही काय घ्याल, चहा कॉफी? नाही, काही नको. तुमची भेट हवी होती, ती झाली, सगळं भरून पावलं. नाही नाही, असं कसं? नाही, खरंच नको. आपली भेट व्हावी इच्छा होती म्हणून घरी आलो होतो. आणि त्या दिवशी योगायोगानं आपल्या बंधुराजांशी गाठ पडली. वाटलं देवानीच हा योगायोग घडवून आणलाय, त्याचा फायदा घ्यावा. रावसाहेब, तुम्ही मला उगीच मोठं करतात. नाही दादा, आपण खरंच खूप मोठे आहात आणि आपली नम्रता तर आपल्याला आणखी मोठं बनवते. दादा, युद्धभूमीवरती असताना जमिनीवर झुकलेलं आभाळ पाहण्याचा बरेचदा योग आला. मिलिटरीतून बाहेर पडल्यानंतर आज प्रथमच तो योग येतोय. दादा, एकदा आमच्या घरी आलात तर खूप बरं वाटेल. येईन की, जरूर ये. कोण कोण असतं आपल्या घरी? तसं पाहिलं तर आम्ही 3 माणसं आहोत घरात, पण त्यातली आपली किती आणि परकी किती याचा हिशेब नाही आहे माझ्याकडे. दादा, मी खोटं बोलणार नाही, पण तुमच्या घरी आल्यानंतर आपल्या समस्येचं समाधान होतं असंही ऐकून आहे मी. त्याची प्रचितीही घ्यायची होती मला. मी काही विशेष करत नाही हो रावसाहेब. माणसं जपताना तेच शिकायचंय मला. हो, पण ते स्किल सैनिकाकडेही असतंच की, तुमच्याकडे आहेच. पण त्याचा काही उपयोग होत नाही आहे ना. माझ्या दोन्ही बिघडलेल्या नातवंडांना मी दिशा नाही देऊ शकत आहे. यावर काही उपाय आहे? हळू 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 हळू. काय झाली का ट्युशन? हो. गुड. आई कुठे? आता तुम्ही ज्या वेळेला या वेळेला घरात येता त्यावेळेला आई कुठे असते? स्वयंपाकघरात. हे स्वयंपाक. आम्ही जातो. ए ए बाळांनो, काय नाव काय तुमची? मी समीरा आणि ती स्वानंदी. छान नाव आहेत. आई बाबांनी ठेवली आहेत ना म्हणून. आम्ही जातो. सावकाश सावकाश, पळापळ नको. या दोघी अभयच्या मुली ना? हो हो, गोड आहेत. आणि मुख्य म्हणजे या वयातच आई वडिलांचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे याची जाणीव आहे. दादा, हे भाग्य आमच्या वाट्याला कधी येणार? रावसाहेब, योग्य वेळ आली की आमचे महाराज हे प्रत्येकाची ओंजळ भरभरून देतात. तुम्हालाही मिळेल. बर, काही चहा कॉफी काही? नाही, खरंच काही नको. बर. जंगल जंगल पार चली है पता चला है. अक्षु टीवी चा आवाज बारीक कर. जंगल जंगल पार चली है पता चला है. अरे चड्डी पहन के अक्षता टीवी चा आवाज बारीक कर. फूल खिला है चड्डी पहन के फूल. अक्षु, काय झालं? काय झालं काय? मगात पासून हाका मारतोय, एकही हाकेला होत नाहीयेस तू. अरे मला नाही ऐकू आली तुझी हाक. टीव्ही एवढा ढांडण चालू आहे, कशी ऐकू येईल हाक? तुला समजत नाही का अक्षु, मी इथे अभ्यास करतोय. इतका टीव्हीचा आवाज मोठा ठेवायचा असतो का? सॉरी. नुसतं सॉरी म्हणून काय होणार आहे? घड्याळ लावून पेपर सोडत होतो.
शिट, सगळी वाट लावलीस, आता कसला अंदाजही येणार नाही मला. नाही करणार पुन्हा असं. पुन्हा असं केलंस तर टीव्हीला हात लावून येणार नाही मी तुला. अगं अक्षु, तू लहान नाहीयेस. प्रत्येक गोष्टी तुला समजावून सांगायला लागतात का? काही गोष्टी तुझ्या तुला कळल्या पाहिजेत. मी तुम्हा सगळ्यांना असं नाही सांगत की माझ्यासाठी काहीतरी करा, पण निदान तुमच्यामुळे माझा अभ्यास डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. उपकार करा माझ्यावर दादा. काय अगं केवढा पसारा घातलास तू. अगं म्हणजे आई आली ना की ओरडेल म्हणून म्हटलं. अरे काय करतेस काय ग तू? मी एक फोन नंबर लिहून ठेवला कुठल्या तरी पेपरवरती, जो मला सापडत नाहीये, तो मी शोधते म्हणून मी इतका पसारा घालून ठेवला. कळलं? आता मला त्रास देऊ नका प्लीज. आम्ही मदत करू. करा, पण दोनाची तीन कामं करू नका प्लीज. सापडला? किती सही फोटो आलाय ना ऋतिकचा. हे तुला नंबर शोधायला सांगितलं ना, नाही तर वर जाऊन बसल. सिरियसली बघ ना. हो ग. काय चाललंय स्वानंदी समीरा? अग काकूला एक नंबर हवाय जो तिला मिळत नाहीये, त्याच्यासाठी आम्ही तिला मदत करतोय. बर, जे काही करायचं ते काळजीपूर्वक करा. हा उगाच वादाला कहार नकोय मला. नाही असं काय बोलतं? मी तुझ्याशी नाही बोलत आहे, मी माझ्या मुलींशी बोलते. उत्साहाच्या भरात तुला मदत करायला जातील आणि काही चुकलं तर ओरडा खातील, एवढ्याच्या गोष्टीचा बागुलबुवा होतो की नाही मग? त्यासाठी आधी काळजी घेतलेली बरी म्हणून सांगितलं. झालं की वरती अभ्यासाला. हां, हे महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी, अभ्यास पण तितकाच महत्त्वाचा आहे की नाही? या लवकर. काकू, आई असं का बोलली? काही नाही ग बाळा, आई ना तुमची माझ्यावर थोडीशी चिडली आहे म्हणून बोल. चला जा ना नंबर शोधा. ए हे बा, काय मिळाला का फोटो? की नंबर सारखे की फोटो सापडत नाही बघू बघू. ए वाव, थँक्यू. ए मला सुद्धा सापडला नंबर. हा बघ अजून एक. हो. आणि हे बो, अरे हा सुद्धा आहे काकू. हे तिने वेगवेगळे नंबर आहेत. हो, तुला कुठचा नंबर हवाय यातला? नाही नाही, पण मला जो नंबर हवाय तो या तिन्हींपैकी नाहीये. तुम्ही शोधा ना, त्या पेपर्स मध्ये शोधा. बघ 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 बघ, आळस करून गा. चल हा. काय झालाय चेहरा? कुठे काय, मी आनंदात आहे. खर? कस ओळखलं मी? काय झालं? नीरज नको. त्याला काय नको बोलू. का? त्याला विचारते ना काय झालं ते. नको, त्याची काही चूक नाहीये. मी कुठे काय म्हंटल त्याची चूक आहे? पण त्याला विचारते ना काय झालं. काय झालंय? अग मी आवाज मोठा ठेवलेला ना टीव्हीचा, मग तो चिडला. पण त्याने तुला सांगितलं का तसं? सांगितलं ना. मग माझंच लक्ष नव्हतं, मी टीव्हीचा आवाज मोठाच ठेवलेला म्हणून राग आला. हा कुठला जगा वेगळा राग? ओरडला? नाही, तो आधी नव्हता वागला असं कधी, पहिल्यांदाच वागला.
मला माहिती तो आधी असं वागला नव्हता, म्हणूनच पहिल्यांदाच पहिलं पाऊल बरोबर उचलायला हवं. अभ्यास झालाय? हां. जा खेळायला जा. नॉट रिचेबल. हॅलो. हा कोण बोलत आहे? गोपाळ दादा. हा हा, मी कसुरी, कसुरी अधिकारी. हा नमस्कार. काय म्हणताय? हो अहो, नाही आठवण म्हणजे अहो तुमचा नंबर दिसला तर म्हटलं फोन करून बघूया, आजकाल ऑर्डर्स येत नाही तुमच्याकडनं. हो 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 हो, नाही पण सांगा पण नक्की, मी वाट बघते. हां हां, ओके ओके, हो हो मी करते ना. हां बाय. कचरा काढत होते, ती फाईल कपाटाच्या खाली होती, मी म्हणून वरती ठेव. काही गरज नाही, मी मला ठेवायची तिथे ठेवीन मी ती फाईल. कसुरी, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? कसला प्रॉब्लेम? मी तुझी एकदम घाबरी घुबरी झालीस, म्हणजे काही कारणाशिवाय जर असं कोणी घाबरं घुबरं झालं तर संशय घ्यायला वाव असतो. कस्तुरी जाऊ दे, संशयाचं आणि माझं जुनं नातं आहे.